मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनाला बंदी असतानाही वाहतूक सुरू आहे, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला. माणगाव जवळच्या रेपोली इथं पहाटे 4:30 वाजता एसटी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 19 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी चाकरमानी घेऊन ही बस मुंबईहून राजापूरकडे निघाली होती. या अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झालं आहे.